आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भामट्यांवर विश्वास ठेवू नका, आंदोलनाला पाठिंबा द्या. दूध संस्थांनी 3 रुपये वाढ दिल्याप्रश्नी राजू शेट्टींचा पलटवार. दूध संस्थांच्या प्रतिनिधींच्या पुणे येथील बैठकीत 3 रुपयांची दरवाढ घोषित करण्यात आली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना खासदार राजू शेट्टी यांनी भामट्यांवर विश्वास ठेवू नका तर आंदोलनाला पाठिंबा द्या असे आवाहन दूध उत्पादक शेतकऱ्यांना केलं आहे. काल पुण्यामध्ये दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी 3 रुपये दरवाढ करण्याचा निर्णय घेतला. हा सगळा प्रकारच संशयास्पद आहे. मुळामध्ये दूध भुकटी निर्माण करणाऱ्या उत्पादकांना सरकारनं आधीच लिटरला 5 रुपये अनुदान दिलेलं आहे. 13 मे ते 30 जून या काळामध्ये 53 कोटी रुपये खर्च करून सुद्धा दुधाचे भाव वाढण्याच्या ऐवजी 2 रुपये कमी झालेले आहे. आता पुन्हा सरकारनं त्यांना दूध पावडर निर्यातीसाठी प्रति किलो 50 रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे. प्रति लिटर दुधाचा हिशेब केल्यास जवळपास 4 रुपये त्यांना हे अनुदान प्रति लिटर पडत. म्हणजे 3 अधिक 4 अशा पद्धतीनं 7 रुपये त्यांना आधीच मिळालेले आहे. GST आणि तत्सम निर्णयामुळे 2 रुपयाची वाढ होते. शिवाय केंद्र सरकार दूध भुकटी निर्माण करणाऱ्या उत्पादकांना निर्यातीसाठी जवळपास 4 ते 5 रुपये अनुदान आणि बफर स्टॉक अशा प्रकारचा निर्णय येत्या काही दिवसांमध्ये घेणार आहे. अशा पद्धतीनं 10 ते 12 रुपये दूध भुकटी निर्माण करणाऱ्यांना पदरात पडत असताना ते 3 रुपये दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडावर फेकत आहेत. शिवाय प्रश्न असा निर्माण होतो की जे दूध भुकटी निर्माण करत नाहीत त्यांना सरकारने कसलीच मदत केली नाही, मग ते हा 3 रुपये भाव वाढवून देणार का? या संदर्भातील त्यातील एकानंही काही स्पष्ट असं वक्तव्य केलेलं नाही आहे. तेव्हा आंदोलकांच्या मध्ये आणि शेतकऱ्यांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी ज्या बातम्या पेरलेल्या आहेत त्याचा ठोस प्रस्ताव स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे किंवा अन्य कोणाकडे आलेला नाही. म्हणून या अशा भामट्यांच्या या निर्णयावर विश्वास ठेवण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांनी आंदोलनावर ठाम राहावं. 15 तारखेला रात्री 12 वाजता पंढरपूरच्या पांडुरंगाला दुधाचा अभिषेक करून मी स्वतः या आंदोलनाची सुरुवात करणार आहे. आपापल्या गावातल्या ग्रामदैवतांना, पवित्र तीर्थक्षेत्रातल्या देवतांना रात्री 12 वाजता किंवा 12:01 दुधाचा अभिषेक करून खऱ्या अर्थानं या आंदोलनाला सुरुवात होते आहे. आणि आपण पुढील निर्णय घेऊपर्यंत एक थेंब सुद्धा दूध विकायचं नाही, हेच आपल्या आंदोलनाचं स्वरूप आहे. जबरदस्तीनं दूध संकलन करू पाहणाऱ्यांना कसं अडवायचं, त्यांची कशी जिरवायची, ही आता मी सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांची खोड कशी मोडायची हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. सरकारला मला एवढंच सांगायचं आहे, गेले 1 महिना सातत्यानं जनजागृती करत असताना, शेतकऱ्यांचा असंतोष बाहेर पडत असताना सरकारनं बघ्याची भूमिका घेतली. आता संतापलेल्या शेतकऱ्यांच्या कडून काही आगळी घडली तर ती चूक शेतकऱ्यांची नाही तर सरकारची आहे, आणि त्याची जबाबदारी सुद्धा 100% सरकारची असणार हे लक्षात ठेवा.